काँग्रेसचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. आपण पाहतोय भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात मग्या आक्रमक झालेले आहे. गेल्या काही काळातील त्यांची वादग्रस्त वक्तव्य आणि त्याच विरोधात आता आपण पाहतोय मव्याचे हे कार्यकर्ते निषेध नोंदवत आहेत. नागपुरातली ही दृश्य आहेत आणि नागपुरात मव्याच्या या कार्यकर्त्यांनी आता नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. तर नागपुरातून आपण पाहतोय ठाकरे गटाची ही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. मात्र हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे आणि नितेश राणे यांचा जाहीर निषेध हे कार्यकर्ते सध्या व्यक्त करत आहेत. आपण पाहतोय नागपुरात हे सध्या आंदोलन सुरू असून पोलीस सुद्धा कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तर ठाकरे गटाकडून नितेश राणे यांच्या विरोधात ही घोषणाबाजी सुरू आहे. नितेश राणे यांची गेल्या काही काळातील वादग्रस्त वक्तव्य पाहता आता मव्या एकंदरीतच आक्रमक झाली आहे आणि नागपुरात ठाकरे गटानं नितेश राणे यांच्या विरोधात हे आंदोलन छेडलेलं असून आता या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे. पोलीस मात्र या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कार्यकर्ते हे आक्रमक झालेत आणि घोषणाबाजी ही सुरूच आहे. नागपूर विमानतळाबाहेर ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा सुद्धा अत्यंत महत्वाचा हा नागपूर दौरा आजच पार पडतोय आणि दुसरीकडे नागपूर विमानतळाबाहेर आपण पाहतोय नितेश राणे यांच्या विरोधात ठाकरे गटाचेच कार्यकर्ते हे आक्रमक झालेत. विमानतळाबाहेर आता या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी पराग ढोबळे देत आहेत. पराग, आपण पाहतोय नितेश राणेंच्या विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झालाय, एकंदरीत त्यांच्या मागण्या काय? नक्कीच, आज खरं तर उद्धव ठाकरे हे नागपूरच्या दौऱ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर जे दुसरीकडे जे आहे नितेश राणे अमरावती दौऱ्यावर जात आहे आणि एकाच विमानतळावर दोघांचेही जे आहे उतरणार होते. थोड्या वेळापूर्वीच जे आहे उद्धव ठाकरे सुद्धा येणार होते आणि त्यानंतर नितेश राणे येणार, मात्र त्यापूर्वी नितेश राणे आलेले आहे. त्यामुळे हे सगळे अरायव्हल गेटवर उद्धव ठाकरेच्या स्वागतासाठी जे आलेले शिवसैनिक होते त्यांची परिस्थिती पाहता पोलिसांनी पहिलेच या सगळ्या सतर्कतेमध्ये त्यांना डिपार्चर करून बाहेर काढण्याचा जो आहे तो प्रयत्न केला होता. निश्चित, आणि त्यामुळे पराग आपण पाहतो पोलीस सुद्धा कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. तर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पार पडत असतानाच दुसरीकडे नितेश राणे सुद्धा अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि विमानतळाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.